एम आय एम खासदार इम्तियाज जलील आपल्याबरोबर आहेत इम्तियाज सर आरोग्याच्या विषयामध्ये तुम्ही यापूर्वी याचिका टाकली होती आणि अनेक वेळेला तुम्ही संघर्षसुद्धा केला होता आता परिस्थिती अशी झाली आहे की नांदेडला जवळपास पस्तीसपेक्षा जास्त पेशंट दगावलेत आणि औरंगाबादला विसावर त्याच्यात त्याचा आकडा पोचलेला आहे काय सांगाल काय आहे की दोन हजार एकवीसला मी एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केली होती औरंगाबाद बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्टमध्ये फॉर्टी सेवन ऑब्लिक ट्वेंटी वन आणि हेच मुद्दे मी त्या पी आय एलमध्ये उपस्थित केलं होतं की आज आपले जे सरकारी हॉस्पिटल्स आहे त्याची काय अवस्था आहे तिथे जाणारे कोण लोक आहे तर सगळं गोरगरीब लोक जे जा आहे ज्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल्स परवडत नाही ते लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये जातात पण त्यांचा काय हाल होतो तिथे गेल्यानंतर हे आता आपल्याला दिसायला मिळत आहे मागच्या दोन वर्षापासून मी हायकोर्टामध्ये वारंवार प्लीट करत आहे आणि हायकोर्टाने त्याची गंभीर दखल ही घेतलेली आहे की अनेक हॉस्पिटल्स हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्स नाही आहे नर्सिंग स्टाफ नाही आहे आणि मेडिसिन्सच्या आता जे बाहेर आलेला आहे मी तर ही सांगितलं होतं की त्याची एक मोठी हाय लेवल इन्क्वायरी झाली तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातला सगळा मोठा घोटाळा कुठे होत असेल तर सरकारी आ, आ, आ हे सरकारी हॉस्पिटल्समध्ये इक्विपमेंट्स आणि मेडिसिन्स सप्लायचा जो मोठा स्कॅम आहे ते सगळ्यांना माहीत सुद्धा सगळे लोक गप्प बसलेले आहे याचा अर्थ हे आहे की इतकं मोठं स्कॅम आहे की जो याच्या बाबतीत बोलायला सुरुवात करतो तर हो त्याला गप्प बसवण्यात येते आता जे दुर्दैवी मृत्यू झालेले आहे नांदेडमध्ये किंवा औरंगाबादमध्ये मला काही आश्चर्य वाटत नाही हे तर आपल्या मी मीडियामुळे आता हे बाहेर निघत आहे पण मला असं वाटतं की दररोज असे किती एक बेकसूर लोक गरीब लोक याच्यामुळे त्यांचं मृत्यू होत आहे आणि मी तर स्पष्टपणे काल ट्विट पण केलेलं होतं की हे जे हेडलाईन आली होती की ट्वे ट्वेंटी पर्सन्स डाईड करके ते त्यांची मृत्यू नाही झाली त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्यामध्ये राज्य सरकार आहे तिकडचे डीन आहे तिकडचे जे जे अधिकारी आहे त्यांच्यावर जबाबदारी आहे हे सगळे लोक लोकप्रतिनिधी सुद्धा है, पन साथी आहे मला असं वाटतं पण डॉक्टरांचा असा दावा आहे की डॉक्टरांना अपेक्षित सोयीसुविधा साधनं जी आहेत ती उपलब्ध करून दिली जात नाहीत औषध करून दिली जात नाहीत स्टाफ जो आहे तो जी मंजूर रुग्णसंख्या आहे त्याच्यापेक्षाही निम्म्यापेक्षा कमीचा स्टाफ आहे मात्र रुग्णसंख्या ही दुपटीपेक्षा जास्त हॉस्पिटल्समध्ये राहते त्यामुळे डॉक्टरांची हतबलता आहे नाही हंड्रेड पर्सेंट काय आहे की आता गव्हर्मेंटची एक प्लॅनिंग सुरू आहे की जितकं सरकारी हॉस्पिटल्स आहे त्याला प्रायव्हेटाईज करणे आणि ते प्रायव्हेटाईज कोणाला कुणाच्या हातात देण्याची त्यांची इच्छा आहे त्यांच्या जवळचे कोणी नातेवाईक असेल मित्र असेल आपल्याला एक उदाहरण सांगतो की औरंगाबादमध्ये जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याच्यावर दीडशे कोटी रुपये आम्ही खर्च केले एकशे वीस कोटी रुपये केंद्र सरकारकडून आणले आणि तीस कोटी राज्य सरकारने आता सगळं बिल्डिंग तयार आहे तिथे डॉक्टर्सची नेमणूक करण्यात आलेली आहे आमच्या पी आय एलच्या नंतर तिथे कोट्यवधी रुपयेचे इक्विपमेंट्स आलेले आहे ऑपरेशनसाठी जे लागणारे इक्विपमेंट्स आहे पण तिथे आपण काहीही करत नाही आ आजपर्यंत कारण तिथे आपल्याला फक्त बहत तर सेवेंटी टू आपल्याला नर्सिंग स्टाफ पाहिजे म्हणजे नर्सेस पाहिजे आपल्याला ते नर्सेस आज मिळाले तर उद्यापासून आपण ऑपरेशन स्टार्ट करू शकतं सगळं मेजर मेजर ऑपरेशन जे आहे ते ऑपरेशन्स आपण करू शकतो पण त्यांना ते प्रायव्हेट एका एजन्सीला द्यायचे आहे प्रायव्हेट कंपनीला त्याला द्यायचे आहे म्हणून ते सेवन्टी टू नर्सेस तिथे अपॉइंट करत नाही दुसरी ज गोष्ट तुम्ही हे म्हटलं की हे खरी गोष्ट आहे की मेडिसिन्स हॉस्पिटलमध्ये कुठेही अवेलेबल नाही आहे हं पण त्याचं बिल तुम्ही बघितलं हं की कोट्यवधी रुपयांच्या मेडिकल सप्लायस इक्विपमेंट्स आणि मेडिसिन्सचा सप्लाय दर ह सगळं हॉस्पिटल्सला पुरवण्यात येत आहे मग याचा अर्थ हे झालेला आहे का की औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलच्या पेरीफेरीमध्ये ट्वेंटी सेवन मेडिकल स्टोर्स सुरू करण्यात आलेले आहे सत्तावीस मेडिकल स्टोर्स ते फक्त घाटीच्या बाउंड्रीला लगत मागच्या तीन वर्षा अडीच वर्षामध्ये हे ट्वेंटी सेवन मेडिकल स्टोर्स म्हणजे मला तर असा विश्वास झालेला आहे की जे मेडिसिन्स घाटी हॉस्पिटलमध्ये येतं ते मागच्या दाराने ते मेडिकल स्टोर्सपर्यंत जाते ते पेशंटला चिठ्ठीवर लिहिण्यात येते की तुम्ही बाहेरून हे मेडिसन्स आणा आणि तोच मेडिसन्स ते परत पैसे देऊन ते परत घाटीमध्ये आणत आहे माझा हे विश्वास झालेला आहे नाही तर तुम्ही मला सांगा की इतकं सारे मेडिकल्स स्टोर्सला बिझनेस कुठून मिळत आहे आता काल जे एक मेडिकल स्टोअरचं इनॉग्रेशन झालेलं आहे ते कुणाची आहे तर हॉस्पिटलमध्ये काम करणारा का एका ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफचं एक मेडिकल स्टोअर आहे तर याच्यामध्ये खूप म्हणजे आपल्याला याचा ख सखोलमध्ये जायचं असेल आणि जे निष्पाप लोकांचा जीव गेलेला आहे ते कशामुळे गेलेलं आहे त्यानं आपल्याला न्याय द्यायचं असेल तर त्याची एक इन्क्वायरी लावा तुम्ही महाराष्ट्रातले जे सगळे मेडिकल कॉलेजेस हॉस्पिटल्सला मेडिसिन आणि एक्विपमेंट्स प्रोव्हाइड करण्याचा काय कशा गोरखधंदा आहे हे मग मोठा स्कॅम बाहेर येईल हे औषधांचा पुरवठा जो आहे तो राज्याच्या एका केंद्रीय पातळीवरती केला जातो तिथून औषधी खरेदी करणं आणि रुग्णालयांना पोहोचवणं तर ही प्रक्रिया तुम्हाला कशी वाटते या प्रक्रियेत काही दोष आहेत का आणि त्यामुळे सुद्धा मृत्यूचं प्रमाण वाटतंय का हे हे मुद्दाही आम्ही आमच्या पी आय एलमध्ये घेतलं होतो आणि मी आम्ही कोर्टाला हे समजावून सांगितलं होतं की सेंट्रलाइज जे ते ॲडमि हे सिस्टम सुरू केलं होतं हॅफकिन नावाची एक संस्था होती त्या हॅफकिनला सेंट्रलाइज परचेस करण्याचा अधिकार देण्यात आला होता आता हॅफकिनमध्ये जे बसणारे आय एस अधिकारी होते तर त्यांना माहीत होतं की याच्यामध्ये प्रकारे टेंडरिंग होतो आणि प्रकारे लोकांचा इंटरेस्ट आहे तर दोन दोन वर्षापासून ते हॉस्पिटल्सकडून पैसे घ्यायचं आणि दोन दोन वर्षापर्यंत ते मेडिसिन सप्लायच करत नाही होत म्हणजे इतका कंबरसम प्रोसेस झाला होता मग जेव्हा आम्ही कोर्टाला हे समजावून सांगितलं की अशी अशी प्रक्रिया आहे की आमच्याकडे मेडिसिन्स अवेलेबल नाही आहे आम्ही पैसे दिलेले आहे मग कोर्टाने नोटीस बजावल्यानंतर सरकारनी याच पी आय एलमध्ये एक ॲफिडेविट फाईल केलं आणि त्यांनी सांगितलं की आता हॅफकिनमध्ये आपण आपण हे घेणार नाही आपण हॅफकिनला डिसबँडल करत आहे डिस्कंटिन्यू करत आहे मग त्यांनी काय केलं की त्याच्या जागी एक प्राधिकरण ला दिलं म्हणजे ह असं नाही तर तसं म्हणजे ह मला काय सांगायचं होतं की आपण स्थानिक लेवलवर समजा औरंगाबादमध्ये आपण डिस्ट्रिक्ट कलेक्टर डिव्हिजनल कमिशनर पोलीस कमिशनर डायरेक्टर डिप्टी डायरेक्टर डीन यांच्या एक पाच सहा लोकांची एक कमिटी तयार करून स्थानिक पातळीवर आज जे मेडिसन्स आम्हाला पाहिजे आता तुम्ही लिहून देणार मुंबईला प्राधिकरण कधी पाठवणार हे कुणालाही माहीत नाही मग सोपं काय की पेशंट आला मेडिसिन्स नाही तर चिठ्ठीवर लिहून द्यायचं की तू बाहेरून आण करके ते एक रुपयाची मेडिसिन्स असू द्या किंवा पन्नास हजार रुपयाची मेडिसिन्स आज खरी स्थिती हे आहे की सर्व पेशंट्सला डॉक्टर्स चिठ्ठीवर लिहून देतो आणि ते बाहेरून त्यांना ना इलाजाने आणावं लागतं तर कुठेतरी हे सिस्टम बदलायला पाहिजे नाहीतर असेच लोक निष्पाप लोक मरत राहणार दोन चार दिवस मंत्री साहेब येणार आम्ही उच्चस्तरीय अरे तुम्हाला माहित नाही आहे का म्हणजे जे मंत्री तिथे गेले होते त्यांना तर जेलमध्ये जायला पाहिजे होतं त्या डीनला जेलमध्ये पाठवायला पाहिजे होतं ते डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन आहे ना हे तीन चार लोकांना आपण तुरत कोणत्या दुसऱ्या देशामध्ये असं झालं असताना हे तीन चार लोक जेलमध्ये असले असते पण तोच जे दोषी आहे तोच तिथे जाऊन आम्ही इन्क्वायरी करणार आहे काय इन्क्वायरी करणार आहे तुम्ही तीस लोक परत आणणार आहे का जे निष्पाप लोकांचा मृत्यू झालेला आहे माझ्या शहरातल्या वीस पंचवीस लोकांचा जो जा मृत्यू झालेला आहे काय इन्क्वायरी करणार तुम्हाला माहीत नाही आहे का तर हे सगळं नाही का एक मोठं स्कॅम आहे मेडिकलचं आणि माझी अपेक्षा तर हे आहे की आता याच्यामुळे कमीत कमी काहीतरी सुधारणा होईल आता जी समिती स्थापन केली आहे ती औरंगाबाद शहरातल्या म्हणजे आपल्या घाटी रुग्णालयातील काही प्रमुख तीन डॉक्टर आहेत त्या तीन डॉक्टरांची समिती नांदेडला गेली आणि ती समिती ह्या सगळ्याचा अहवाल तपासणी करणार आहे तर ही तपासणी योग्य तपास करील असं वाटतं तुम्हाला काय काही यात काही बदल पाहिजे नाही 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 म्हणजे काही नाही इम्तियाज अली त्या कमिटीमध्ये नाही आहे पण मला माहीत आहे की तुम्ही काय काय इश्यूज तिथे जाऊन हे करणार आहे हे सगळे जे मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहे ते मुद्दे जे आहे ते प्रॅक्टिकल मुद्दे आहे ते सगळ्या मेडिकलच्या बाबतीत आहे आज आपण नांदेडमध्ये हे हायलाईट झाल्या मुळे आज इतका मीडिया अटेन्शन त्याला मिळत आहे पण असे अनेक हॉस्पिटल्स आहे लातूरमधला हॉस्पिटल आहे अकोलामधल्या आहे अमरावतीमधले आहे धुल्यामध आहे अंबेजोगाईच्या हॉस्पिटल्स आहे दररोज किती किती निष्पाप लोकांचा मृत्यू होत आहे आणि माझ्याकडे पैसेच नाही आहे म्हणून मी घाटी हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटलला मी ते जात आहे ना आणि तुम्ही मला म्हणणार की दहा हजार रुपयाचे मेडिसिन्स आण मी कुठून आणणार मी आणत नाही आणि ते ते पेशंट दगावला तर काही नाही हं ते डॉक्टर ते म्हणणार आम्ही तुम्हाला सांगितलं होतं मेडिसन्स आणण्यासारखे तर हे जे आहे ना हे सगळं लोकांना उल्लू बनवण्याचं धंदा आहे की मृत्यू झाल्यानंतर हं इन्क्वायरी असं नाही आहे की मंत्रीला किंवा सरकारमध्ये बसलेले सेक्रेटरीजला हे खरी स्थिती काय का आहे हे माहीत नाही आहे सगळ्यांना सगळं काही माहीत आहे पण पैशामध्ये खूप ताकद आहे म्हणून हे सगळं गप्प बसलेलं आहे आता इन्क्वायरी फिन्क्वायरी काय होणार आहे त्याचा अर्थ काय आहे जे लोक गेले गे ते गेले दुसरी घटना घडलेला पॅरलेल हेमंत पाटील आहेत खासदार शिवसेनेचे त्यांनी त्या ठिकाणचा जो काही शासकीय रुग्णालयातला डीन होता त्या ते त्यांना डीनला घेऊन जाऊन थेट टॉयलेट साफ करायला लावलं काय आहे की मी ओळखतो हेमंत पाटलांना त्यांना रेल्वेमध्ये एकदा बेडशीट मिळाली नाही होती चांगली तर त्यांनी ते रेल्वेला ह चेन खिचून ते रेल्वे, रेल्वे थांबवली होती ह आणि त्यांनी सांगितलं होतं की ह मला चांगली बेडशीट का मिळाली नाही मला हे सेनेच्या नेत्यांना हे सांगायचे आहे की तुम्हाला बेडशीट नाही मिळाली होती म्हणून तुम्ही रागवले सामान्य लोकांचं काय ह हं आणि तुम्ही खासदार होते ना किती वेळा त्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ह मीही खासदार आहे ह मला चिंता होती माझ्या जे कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक आहे माझ्या जे घाटी हॉस्पिटलमध्ये म्हण म्हणून मी हायकोर्टामध्ये पी आय एल फाईल केली ना आणि मी स्वतः मी वकील नसूनही मी ते केस स्वतः मी फाईट करत आहे हायकोर्टा हायकोर्टामध्ये काय एक तळाप आहे की नाही आपल्याला हे घाटी हॉस्पिटलमध्ये जाणारे लोक आहे ते त्यांची आवाज नाही आहे त्यांची ताकद नाही आहे फाईट करण्या करण्याची म्हणून मी एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि हे पद्धत मला असं वाटतं की चुकीचं आहे की ज्या प्रकारे त्यांनी जे वागणूक केलेली आहे पण सरकारमध्ये बसलेले आहे आणि त्यांचं हे हे पार्टीचा जन्मही असा प्रकारच्या गुंडागिरीमुळे झालेला आहे तर काही लोकांना आश्चर्य वाटण्याची आवश्यकता नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा मराठा आरक्षणासाठी जरंगे पाटील जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करत आहेत त्यांच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे पन्नास पन्नास हजार एक एक लाखाच्या सभा त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत आणि अंतरवालीला त्यांची जी चौदा तारखेची सभा आहे त्या सभेलासुद्धा रेकॉर्ड मोडेल इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जाते तुम्हाला एकंदरीत हे चित्र काय आहे जर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर कदाचित ओबीसी समाज विरोधात उठू शकतो आणि ओबीसीतून जर आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज हे सुद्धा हिंसक आंदोलन येणाऱ्या काळात करण्याची शक्यता आहे भूमिका काय काय आहे की मी तर स्पष्टपणे हे बोललेलं आहे की मला नाही वाटतं की कोणीही मराठा समाजाला रिझर्वेशन देण्यास इच्छुक आहे कारण जे लोक विरोधात असतं तर त्यावेळी खूप जोरजोराने ओळखतात की आम अम मराठा समाजाला न्याय द्या मराठा समाजाला रिझर्वेशन द्या हां आणि जेव्हा सत्तेमध्ये येतं तर कशा समाजाला उल्लू बनवण्याचं काम करत आहे याचं प्रमुख उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब त्यांच्या पूर्वीचे भाषणं आपण ऐका ते काय बोलत होते आता सरकार तुमची आहे काहीतरी तो, तो तोडगा काढ ना द्यायचं असेल तर सांगा की आम्ही देणार नाही तर असंच कमिटीचा स्थापित करायची काही डेट द्यायचं आणि हे स्टडी करत आहे हे करत आहे हे फक्त फक्त फालतूगिरी आहे जरांगे पाटीलचा मी यासाठी आदर करतो की मराठा समाजातले खूप मोठे नेते आम्ही बघितलेले आहे जे फक्त आपल्या स्वार्थासाठी ते खूप इतके मोठे झाले होते त्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही होतं हे जे आहे हे आपल्या समाजासाठी लढणारा एक सामान्य हे आहे पण एक सामान्य एक गावातला एक साधारणसा व्यक्ती जेव्हा रस्त्यावर उतरतो तर त्याची ताकद काय असतं हे आज आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहे आणि जसं ते नारा देतो ना की एक मराठा लाख मराठा एक जरांगे काय केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा अंदर आणि तुम्ही जसं म्हणतं की चौदा तारखेचं त्यांचा सभे काही आश्चर्य होणार नाही कारण मराठा युवकांनाही कळलेलं आहे की बाबा हे सगळं लोक आपल्याला उल्लूमध्ये हे करत आहे म्हणून आज परिस्थिती अशी झालेली आहे की सत्तेमध्ये जितके आमदार आहे त्या त्यांना गावामध्ये फिरण्यासाठी भीती वाटत वाटत आहे त्यांना अनेक असे केसेस झालेले आहे की आमदारांना गावातून हाकलून दिलेले आहे लोकांनी मोठे मोठे नेते आज एकटे फिरायला तयार नाही आहे कारण इतकं रोष झालेला आहे म्हणून मला आम्हाला हे सांगायचं आहे जसं तुम्ही हायकोर्टाने मुस्लिम समाजाला पाच पर्सेंट रिझर्वेशन दिलेलं आता आम्हाला हे कळालेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ते आम्हाला देणार नाही ह मग आपल्याला फाईट करायचं असेल तर कोर्टामध्ये फाईट करा यांच्या मागे पडून आपण उगच आपल्याला टाईम कशा वाया घालायचं तसं मराठा समाजानेही समजायला पाहिजे की आता कोणत्या लेवलवर आपल्याला फाईट करायची आहे एकदा करा ह सो जे करायचे आहे एकदा करा ह मग नंतर कोर्टासमोर तुम्हाला जे न्याय मिळतील ते मिळतील पण एकंदरीत भवितव्य काय वाटतं निवडणुकीच्या तोंडावरती हा सगळा प्रकार सुरू आहे ओबीसी असेल मराठा असेल आरक्षण असेल ह्या मुद्द्यावर तुम्हाला भविष्य काय दिसते आणि काय आहे की आता मतलब पॉलिटिकली सो इतकं चाज झालेलं आहे की एका साईडला मराठा समाजाला उचकावण्यात आलेला आहे दुसऱ्या साईडला ओबीसी समाजाला उचकावण्यात आलेला आहे धनगर समाज बसलेला आहे त्याचं काय तोडगा निघेल म्हणजे पॉलिटिकली सगळं हे जे लोक करत आहे आपल्या आपल्या पार्टीला आपल्याला स्वतःला किती फायदा होऊ शकतं की आपण मराठ्यांना हे दिलं तर समाजाची बाबत काही देणं घेणं नाही आहे ते ओबीसी समाजाचे नेते असू द्या किंवा मराठा समाजातले ने, नेते असू द्या त्यांना सगळ्यांना आता कॅल्क्युलेशन हेच राहिलेलं आहे की याचा फायदा आपल्याला किती आ, स्वतःला किती मिळतील हे याच्या बाबतीत हे सगळं सुरू आहे मला माहीत नाही की पुढे काय होणार आहे पण माझी भीती हे आहे की आता मराठा समाज ज्या प्रकारे आक्रमक झालेला आहे ते महाराष्ट्रासाठी खूप मला असं वाटतं की चिंतेची बाब नसेल म्हणून मी सरकारमध्ये बसलेले जे जे मोठे नेते आहेत त्यांना विनंती करणार आहे याच्या बाबतीत काहीतरी तुम्ही निर्णय घ्या त्यांना समजावून सांगा काय परिस्थिती आहे पण असा उल्लू बनवण्याचे धंदे बंद करा दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमची मैत्रीण पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला एकोणीस कोटीचा जी एस टी थकवल्यामुळे त्या सील करण्यात आल्या होत्या काही वस्तू त्यातल्या जप्त करण्यात आल्या होत्या तर आता समाजातून पंकजा मुंडेला पाठिंबा मिळतोय लोकवर्गणी गोळा करून पैसे जमून कं पंकजा मुंडेचं ते जे जी एस टी आहे तो भरण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्यासाठी कालच्या तारखेपर्यंत सात कोटी रुपये जमल्याचा दावा तिच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे हे की मी अनेकदा हे सुझाव दिलेला आहे पंकजांना की तुम्ही आपल्या समाजाचं नेतृत्व करा मॅ हे जे जितके लोक तुम्ही जे म ज्या पार्टीमध्ये आहे किंवा जे तुम्हाला ज्या प्रकारे दुर्लक्षित करण्यात येत आहे तुम्ही तुमच्या समाजाचे नेते झाले ना हे सगळे लोक तुमच्या दारावर बस बसायला येतील आणि तुमच्या समोर ते हात जोडून बसतील अशी परिस्थिती कारण बावन्न टक्के ओबीसी समाज आहे त्याचं नेतृत्व कुठे आहे कोण आहे तुम्ही सांगा या महाराष्ट्रामध्ये छगन भुजबल साहेब ते शरद पवार साहेबांच्या गोदीमध्ये जाऊन बसलेले आहे ते मराठा ओबीसी समाजाचे नेते आहे का नाही आहे ते एकनाथ खडसे साहेब आहे का ह ओबीसी आहे पण समाजाचे नेते नाही आहे म्हणून एक खूप मोठा वॅक्यूम आहे म्हणून आज ज्या प्रकारे तिला टार्गेट करण्यात येत आहे त्यांचं जे फॅक्टरीवर जी एस टीची धाड टाकण्यात आलेली आहे समाज पुढे येत आहे आणि मला असं वाटतं की एक पाऊल ते पुढे टाकलेली आहे आणि समाजाचं असंच हे राहिला तर बहुतेक मला असं वाटतं की उद्या ती बाहेर पडतील तर काही आश्चर्य वाटायला नको आपल्याला कारण इतका मोठा समाज तिच्या मागे असणार आहे आणि काय हे काही निर्णय घेण्यासाठी आपल्याला एक काही खूप मोठा एक डिसिजन घ्यावं लागतं जीवनामध्ये तर हे डिसिजन तिने घेतली तर तिचा किती फायदा होणार आहे मला तर माहीत आहे तिला माहीत पडलं की नाही आहे माहीत नाही मला त्रिहोदय एम खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलंय की पंकजा मुंडे या जर पक्षातून बाहेर पडल्या तर त्यांचा खूप मोठा राजकीय फायदा होणार रा आहे कॅमेरामन अमिताडे सोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं